मॉर्निंग माझ्या मित्रमैत्रिणींनो, बंदी बंधू भगिनींनो, मी आज टेरेसवर आली. परत आज गावाला जायचंय म्हटलं, एखादं ब्लॉग काढून जाऊ. आमच्या इथलं वातावरण दाखवू आज इथलं. चला हे बघा आमच्या इथलं आज वातावरण कसं झालंय. आणि आज ऊन पण पडलंय, दोन दिवस ना काहीच नव्हतं, चान्स नव्हतं बाहेर निघायला. मग आज मस्त ऊन पडलंय, तर बघा आमच्या इथलं वातावरण आज बघा. हां एकदम मस्त झालंय. यज्ञ पण म्हणतो मस्त झालंय. आहे ना यज्ञ इकडे इकडे तू. हा बघा यज्ञ आमचा. हा अरे वा कसं करतोय बघा. हाय कर यज्ञ. हा यज्ञ हाय कर. हाय कर. हाय काय करताय विचार. गुड मॉर्निंग. मी आंघोळ नाही केली म्हणा अजून. हा करणारे आहे ना आता. हा बघा इथलं किती छान वातावरण झालं बघा. हे बघा इतकं मस्त झालंय ना, म्हणून म्हटलं वरती आले गावाला चालली आहे मी दोन चार दिवस, त्याच्यामुळे म्हटलं चला आता एक ब्लॉग काढून टाकू. आजचं वातावरण पण छान झालंय. दोन दिवस आवट होतं ना, ढग होते, आता पण ढग आलेले आहे, काय माहिती पाऊस पडतो की काय. बघा हे वातावरण आमचं किती छान, झाड ते सगळं. मस्त आहे ना वातावरण. हे बघा तिकडे बाबाजींचं मंदिर दिसतं पहा स्पष्ट, तर तिकडे तिकडे एकदम मस्त दिसतंय. इथे शेती एवढी शेती आहे, त्या दिवशी एवढं दिसत नव्हतं ना, आज मस्त दिसतंय बघा. आमचा एरिया पण छान आहे. पोरं खेळत आहे तिकडे बघा, पोरं सकाळी सकाळी मस्त क्रिकेट खेळत आहे बघा. तिकडे रोड आहे. आम्ही म्हटलं आज चांगली साडी घातली, गावाला चालले म्हटलं चालो चला एखादा ब्लॉग काढू. यज्ञ मस्त खेळतोय बघा. यज्ञ बघ झेंडे पा काय दाखवतोय बघा, तो झेंडे दाखवतोय. हा आंबेडकर बाबांचे आणि शिवाजी महाराजांचे झेंडे दाखवतोय तो. आज थोडस वातावरण एकदम मस्त झालंय, पण मग आता आभट आलंय, मग पाऊस येतो का काय काय माहिती. इकडे चल चल लोक बोल. यज्ञ पा काय म्हणतोय, यांची सायकल याची सायकल बघा, लय जवळच चालती है ना. चला दोन चार दिवस चालली गावाला, म्हणून म्हटलं सकाळी सकाळी चला एखादा ब्लॉग काढून टाकू. तुम्हाला पण सांगू गावाला चालली म्हणून. चांगली साडी घातली, मैत्रिणीची साडी हो ती. ती म्हणे घालून बघ आणि ब्लॉग काढ तिच्यावर, एक मम्मीने दिली ना त्याच्यामुळे. चला तर कसं वाटलं असं आजचा ब्लॉग, आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा, आणि माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. बाय.